नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। बेळगावात एमबीएस कडून काढण्यात आला विराट मोर्चा। मराठी शासकीय परिपत्रके मिळावीत अशी सरकारकडे केली मागणी। मोर्चात अनेक एमबीएसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता सहभाग। जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांची बदली। बेळगाव जिल्ह्याच्या एसपी पदी संजीव एम पाटील यांची नियुक्ती। राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या। पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी साधला पत्रकारांशी संवाद। एमबीएसच्या मराठी सरकारी कागदपत्रांच्या मागणीला दिले प्रत्युत्तर। कर्नाटकात कन्नड प्रशासन असल्याने मराठी भाषिकांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन। आता पाहूया सविस्तर बातम्या। मराठीमध्ये शासकीय कागदपत्रे मिळावीत यासाठी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निदर्शने करण्यात आले आहेत। बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या वतीने विराट मोर्चा काढून मराठी परिपत्रके मिळावीत अशी मागणी करण्यात आली आहे। कन्नड भाषेबरोबरच मराठीमध्येही सर्व शासकीय कागदपत्रे देण्यात यावीत या मुख्य मागणीसाठी सोमवारी सरदार मैदाना येथून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये शहरासह ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। मोर्चा दरम्यान गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनानेही मोठा पोलीस फौजफाटा सज्ज केला होता। नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा म्हटलं तर पोलीस अलर्ट असतात, तेच चित्र पुन्हा एकदा पाहावयास मिळाले आहे। मोर्चामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किनेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी व मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शिवाजी सुनकर, माजी नगरसेविका सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, युवा नेते शुभम शेळके, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी समावेश होता। कानडी भाषेबरोबरच मराठीत देखील सर्व ती शासकीय कागदपत्रे देण्यात यावीत अशी मागणी माजी आमदार मनोहर किनेकर यांनी यावेळी केली आहे। कानडी बरोबर मराठी परिपत्रक सरकारी परिपत्रक मिळावीत, बसेसवरचे बोर्ड दोन्ही भाषेत लिहावे मराठी आणि कानडी, शेतकऱ्याचा उतारा मराठी कानडी दोन्ही भाषेत मिळावा आणि जे काही कायदेशीर गोष्टी आहेत मराठीमध्ये मिळण्यासाठी त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत। या मोर्चामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सातत्यानं गेली 20-25 वर्ष आम्ही करतो, परंतु दुर्दैवानं हे सरकार आमच्या कायदेशीर मागण्या मान्य करायला तयार नाही। आम्हाला म्हणतंय कर्नाटकात राहता कानडी बोला, पण याच कर्नाटक सरकारच्या कायद्याप्रमाणे लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऍक्ट 1981 प्रमाणे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये कानडी भाषेव्यतिरिक्त इतर भाषिक लोक ते 15%पेक्षा जास्त असतील तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा परिपत्रकं द्यावीत असा कायदा आहे। आणि याप्रमाणे बेळगाव तालुका, खानापूर तालुका, चिक्कोडी तालुका आणि अथणी तालुका या चार तालुक्यामध्ये यांनी आम्हाला कानडी बरोबर मराठीमध्ये परिपत्रक देणं हे कायदेशीर आहे। आणि असं असताना सुद्धा गेली अनेक वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय करतात। 1995 पर्यंत आम्हाला शेतीचा उतारा मराठीत मिळत होता, ग्रामपंचायतच्या पावत्या मराठीत मिळत होत्या, पण 1995 डिजिटलायझेशनच्या नावाखाली यांनी सगळं कानडीकरण केलं, त्यावेळेला लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऍक्ट यांना दिसला नाही का? त्याच्यानंतर आम्ही सातत्यानं मागणी करत राहिल्यामुळे 2004 हायकोर्टच्या केसचा निकाल लागल्यानंतर यांना मराठीमध्ये कानडी बरोबर द्यावं असा निकाल दिल्यानंतर सुद्धा यांनी दिले नाही। आम्ही कंटेम्प्ट घातलं, कंटेम्प्ट घातल्यानंतर आम्हाला ट्रान्सलेटर नेमायला पाहिजे, आम्हाला इतर गोष्टीची व्यवस्था करायला पाहिजे, त्याच्यासाठी वेळ हवा, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी कंटेम्प्टमध्ये दिलं। त्याचीसुद्धा वाट बघून आम्ही 2013 परत हायकोर्टला अप्रोच झालो, तेव्हासुद्धा निकाल आमच्याबद्दल लागला, पण त्यावेळेला या लोकांनी खिळी केली की 2004 जे सर्क्युलर आहे ते आम्ही विड्रॉ केलं आहे कशासाठी, सुधारणा करून योग्य त्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्यासाठी। हे सर्क्युलर 2005 त्यांनी मागं घेतलं, आज तर गायत दुसरं सर्क्युलर त्यांनी काढलं नाही आणि आमच्या मराठी भाषेमध्ये परिपत्रक दिली नाहीत, त्यामुळे आम्ही सातत्यानं अशा प्रकारचे मोर्चे आंदोलनं करत असतो आणि त्याच पद्धतीनं आजही
या ठिकाणी या आमच्या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ही मागणी याच्या 8 दिवसांत जर पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती आता गप्प बसणार नाही। त्यांना काय वाटतंय की 6 महिन्यात एकदा मोर्चा आणतात, आंदोलन निवेदन देतात जातात, पण आता तसं होणार नाही। याच्या पुढे या आंदोलनाचा तीव्रता वाढवण्यात येईल आणि सातत्यानं आंदोलन करण्यात येईल हे मी या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो। आणि त्या पद्धतीनं 4 दिवसात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होईल, त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ही ठरवली जाईल। आणि त्याच्यासाठी कर्नाटक सरकारमध्ये किंवा बेळगावमध्ये जर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण झाला तर ती जबाबदारी मात्र कर्नाटक सरकार होईल, प्रशासनावर राहील, हा मी इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो। अल्पसंख्याक अधिकाराप्रमाणे 15% जनता असणाऱ्या भाषेतून सरकारी परिपत्रके देणे आवश्यक असताना देखील याबद्दल सरकार अंमलबजावणी करण्यास टाळत असल्याचे असे माजी महापौर शिवाजी सुनकर म्हणाले। मराठी माणसं लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या ह्या कायद्याप्रमाणे 15% जास्त असल्यामुळं कायद्याप्रमाणे मराठी परिपत्रके देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसांनी सीमाभागामध्ये घेतलेली आहे। आणि गेली 20 वर्ष मराठी परिपत्रक, मराठी उतारे, मराठी बोर्ड हे सारं या कर्नाटक सरकारनं बंद केलं, म्हणून मराठी माणसांनी आपली भूमिका ह्या सरकार अशा प्रकारचा भव्य मोर्चा या ठिकाणी। आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही या भागामध्ये मराठी माणसं प्रत्येक वेळेला रस्त्यावर येतील आणि कर्नाटक सरकारची राहील। 1973 पर्यंत सर्व भाषेमध्ये सरकारी कागदपत्रे दिली जात होती, मात्र यानंतरच्या काळात फक्त कानडी भाषेमध्ये परिपत्रके दिल्याने मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे। कायद्यानुसार आम्हाला मराठी परिपत्रके देण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यदर्शी प्रकाश मरगाळ यांनी केली आहे। 1973 पर्यंत सर्व भाषेत परिपत्रके द्यायचं चालू होतं, त्यानंतर 1986 साली जे कन्नड सती आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर या लोकांनी मराठीत परिपत्रक देणं वगैरे बंद केलेलं आहे। लोकशाहीप्रमाणे आम्ही कोर्टामध्ये देखील निकाल आमच्यापासून लागलेला असताना हे कर्नाटक सरकार लोकशाही देखील मानत नाही आणि हुकुमशाही देखील मानत नाही अशा तऱ्हेचं हे सरकार काय झालेलं आहे। तेव्हा पंतप्रधानांचं देखील 15 दिवसापूर्वीच एक महाराष्ट्र समितीला एक पत्र आलेलं आहे की त्यांच्या भाषेत जी काही परिपत्रक आहेत ते द्यावं, तर त्या पंतप्रधानांच्या कार्यालयातून कर्नाटकाच्या सेक्रेटरीना पत्र जाऊन देखील अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि त्याची एक प्रत बेळगावच्या डीसीनाही आलेली आहे की त्यांना जी काही परिपत्रक आहेत ते मराठीत द्यावीत, त्याचीही डीसीने देखील दखल अजूनही घेतली नाही। त्याआधी आम्ही डीसी पोलीस कमिशनर यांना वेळोवेळी विनंती केली होती, आज देखील आम्हाला मोर्चाला कुठलंही परमिशन दिलेलं नाही, पण कार्यकर्त्याने ज्या स्वतःच्या हिमतीवर अटक होण्याच्या तयारीनं कार्य एवढ्या हजारो कार्यकर्ते आले आणि आपल्या मराठी भाषेबद्दलचं जे प्रेम आहे ते सर्व मराठी कार्यकर्त्यांनी दाखवलेलं आहे। काल रात्री देखील काही लोकांनी पोलिसांच्या घरी जाऊन मराठी कार्यकर्त्यांना किती जण जाणार कोण जाणार दडपचाही चालू होती, पण कशालाही भीक न घालता मराठी भाषिक एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले हे महाराष्ट्र समितीचा विजय आहे। आणि यापुढे महाराष्ट्र समितीला यापुढे सर्व लढे स्वतःच्या ताकदीवरच द्यावे लागणार आहेत आणि ते करण्यासाठी बेळगावचे सीमाभागातील सर्व मराठी जनता या समितीच्या मागे राहील अशी आम्हाला आशा आहे। तर यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील व इतर महिलांनी देखील मोर्चामध्ये भाग घेऊन मराठी परिपत्रकेसह विविध मागण्या करत आपले विचार मांडले आहेत। आज खरं तर हा जनसमुदाय मराठी भाषेतून आपल्याला कागदपत्र मिळावी या उद्देशानं बाहेर पडलेला आहे। तसं पाहता गेली 66 वर्षाचा हा लढा आहे आणि हा लढा दगदगत आहे। दगदगत्या लढ्यात आम्ही सर्वजणच सामील आहोत। दगदगत्या लढ्यामध्ये सामील होताना प्रत्येकाला असं वाटतंय की मी एक आई आहे आणि माझ्या आईची भाषा मला वाचविली पाहिजे, पण आईची भाषा वाचवायला कारण काय? आम्हाला कर्नाटक सरकार दाबतंय, कर्नाटक सरकार दाबून आम्हाला अन्यायात घालतंय, हे चुकीचं आहे। तर का ज्याच्या ज्याच्या राज्यामध्ये ज्याची ज्याची मातृभाषा आहे ती मिळाली पाहिजे, मिळत नाही आहे।
याचं कारण काय आहे तर कर्नाटक सरकारच आहे जी आम्ही म्हणतो आम्हाला ज्या भाषेमध्ये न्याय पाहिजे ज्या भाषेमध्ये परिपत्रक पाहिजे ते का मिळत नाही आहे तर कर्नाटक सरकारच्या अन्यायामुळे हे दाबले गेलेले आहे। आज पुणे पोलीस प्रशासन बघितलं तर हा मोर्चा नको म्हणतंय पण मोर्चा काढायला मराठी माणसाला वेळ आहेच कुठं तर ती वेळ त्यांनी स्वतःच्या घरातून आणावी लागते तर त्या वेळेला काहीतरी महत्त्व असणार आहे आणि ती वेळ देताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो तर का अशा ह्या बेळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये असू देत किंवा पूर्व भागामध्ये असू देत सगळा शेतकरी समाज आहे पण त्या शेतकरी समाजाला वेळ काढताना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागते आणि एक अडीअडचण म्हणजे का हा शेतातला हंगाम आहे शेतातला हंगाम सोडून माझे शेतकरी बांधव इथं ह्या मोर्चामध्ये सामील होतात ते फक्त आणि फक्त बसवर असू देत दुकानांच्या पाट्यावरनं असू देत किंवा आम्हाला जे पाहिजे ते ग्रामपंचायतीपासून जिल्हा पंचायतीपासून कॉर्पोरेशनपर्यंत मराठीतून परिपत्रक मिळाली पाहिजे आणि ती मिळत नाही आहेत हाच आमचा एक खरा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला जाणून बुजून हा मराठी समाज एकवटला आहे। जरकरिता थोड्या दिवसात आम्हाला मराठी कागदपत्र नाही मिळाली असेल तर असेच मोर्चे आम्ही अन्यायानं वरचेवर काढू आणि ही एक आश्वासन नाही आहे तर ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची सर्वांची घोषणा आहे। ती घोषणा खरं तर डीसी साहेबांच्या बरोबरच कर्नाटक सरकारने समजून घ्यावी आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा। जय हिंद जय महाराष्ट्र। या मोर्चाला ग्रामीण भागासह बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती पण प्रशासन मात्र सकाळपासूनच मोर्चा वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले। जर ही मागणी पूर्णत्वाला नेली गेली नसल्यास पुन्हा पुन्हा मोर्चा काढून आंदोलन ही छेडण्याचा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांची बदली करण्यात आली आहे। बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे। राज्यातील 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश सरकारने बजावला असून त्यात बेळगाव जिल्ह्याचे SP लक्ष्मण निंबर्गे यांचा देखील समावेश आहे। IPS अधिकारी संजीव M पाटील यांची बेळगाव जिल्ह्याच्या SP पदी नियुक्ती करण्यात आली आहे। बेंगळूरू शहराच्या पश्चिम विभागाचे पोलीस आयुक्त संजीव M पाटील हे सेवा बजावत होते, त्यांची बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे। गेल्या 2 वर्षाहून अधिक काळापासून निंबर्गे हे बेळगाव जिल्ह्याचे SP म्हणून कार्यरत होते। कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत करण्यासाठी निंबर्गे यांनी अनेक मदतीची कामे केली होती, त्यामुळे ते विशेष चर्चेत आले होते। आता 2 वर्षाहून अधिक काळ बेळगावात सेवा झाल्यानंतर त्यांची बदली अन्यत्र झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठीमध्ये सरकारी कागदपत्रांच्या मागणीला पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रतिउत्तर दिले आहे। MES वर कारवाई करण्यासाठी ते काही पाकिस्तानातून आलेले नाहीत, ते आपलेच असल्याचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले आहे। सोमवारी प्रवासी मंदिर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। ते म्हणाले, MES च्या मराठी सरकारी कागदपत्राच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की MES च्या नावावर फौजदारी गुन्हा दाखल करणे हा एकमेव उपाय नाही। गेल्या 1000 वर्षांपासून आमच्या सोबत ते राहतात व ते कर्नाटक राज्यात असल्याने प्रशासनाला सहकार्य करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले। बेळगावात मराठी व कन्नड भाषिकांनी एकत्र मिळून राहणे आवश्यक आहे। आमचे सर्व भाषिकांवर प्रेम असून कर्नाटकात कन्नड प्रशासन असल्याने MES ने सहकार्य करावे असे ते म्हणाले। ಅವರದು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿದ ಲೀಡರ್ಗಳ ಮೇಲೆ ಒಂದ್ ದಿವಸ ಪ್ರಕರಣ ಅವರ ಮೋರ್ಚಾ ತೆಗೆದ್ರೆ ಯಾರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕ್ತಿಲ್ಲ, ಒಂದಿನ ನಿಮ್ ಕಾನೂನು ಬಯಲೇ ಬೇಕು। ಕೆಲವು ವಿಕೃತ ಮನಸ್ಸಿನವರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿಯನ್ನು ಹುಟ್ಟು ಹಾಕ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಆಡಳಿತ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಪತ್ರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನಾದರೂ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಬೇಕಾಗಿದ್ದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಕೊಡ್ತೀವಿ। ಒಂದು ವೇಳೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಹೊರ ರಾಜ್ಯದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕರೆಸ್ಪಾಂಡೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ
ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆಗೆ ಏನು ಅರ್ಥ ಇಲ್ಲದಂತ ಬೇಡಿಕೆ ಅದನ್ನು ಬೆಳೆಸುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಸರ್. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗ್ಲದ ಹಾಗಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಥಿತಿ ಯಾವ್ದು ಸರ್ ಆಗದ್ರೆ? ಕ್ರಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆಗಲ್ಲ, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಲ್ಲ, ಇವ್ರ ಮನಸ್ಥಿತಿ ಯಾವ್ದು ಹಾಗಾದ್ರೆ? ನೋಡಿ, ಅವರೇನು ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದ ಬಂದು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವರು ನಮ್ಮ ಅಣ್ಣತಮ್ಮಂದರೇ ಇದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ವಿಕೃತ ಮನಸ್ಸಿನವರು ಏನಾದ್ರೂ ಡೊಂಬರಾಟ ಮಾಡ್ತಾನೇ ಇರ್ತಾರೆ. ಅಂತವ್ರನ್ನ ಹತ್ತಿಕ್ಕ ಪ್ರಯತ್ನ ನಾನು ಹೇಳುದೇನು ಅವರಿಗೆ. ಒಂದು ನಿಮಿಷ, ನಾವು ಒಂದು ನಿಮಿಷ ದಿಲೀಪ್ ಅವರು, ಒಂದೇ ನಿಮಿಷ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲು ಮಾಡೋದು, ಕೇಸ್ ಹಾಕೋದು ಅಥವಾ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಹಾಕೋದು ಪರಿಹಾರ ಅಲ್ಲ. ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷದಿಂದ ಬದುಕಿದವರಿದ್ದಾರೆ, ಕನ್ನಡ ನಾಡಿನಲ್ಲೇ ಬದುಕ್ತಾರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಈ ದುರಭಿಮಾನ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿ, ಆಡಳಿತದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿ, ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮನವರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या आंदोलनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या आमदारांनी भाजपच्या तत्वांचे स्वागत करत पक्षात प्रवेश केला आहे असे त्यांनी सांगून भाजपचे राजकारण हे थांबण्याचे काही पाणी नाही, ते निरंतर वाहते पाणी आहे असेही ते म्हणाले. राजशेखर हिरेमठ, कॅन एन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बापरे, पहा तर किती ही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव.
विश्रांति नंतर आपले स्वागत आहे। सौंदती येथील एनक्की गावातील स्मशानभूमीवर वाद झाला असून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते। सौंदती तालुक्यातील ऐनक्की गावामध्ये स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग मोकळा करून द्यावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले आहेत। स्मशानभूमीत प्रवेश नसल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी आवारात मृतदेह ठेवून ही निदर्शने करण्यात आले आहेत। स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने सौंदती तालुक्यातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृतदेह ठेवून आंदोलन केले आहे। अब्दुल खादर मिश्रीकोटी वय 65 यांचा मृतदेह ठेवून ही निदर्शने करण्यात आले आहेत। मृतदेहाचे नातेवाईक इब्राहिम यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आले असून ग्रामस्थांनी स्मशानभूमीला रस्ता न दिल्याने आक्रोश व्यक्त करत सरकारचा निषेध केला आहे। ನಾನಂತೂ 3 ವರ್ಷದಿಂದ ಕೂಡ ಇದನ್ನು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಡೆ ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಈಗ 15 ದಿನದೊಳಗೆ ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಆವಾಗ ಸೌದತ್ತಿ ತಾಲೂಕದ್ದು ಅವ್ರ ಜಮಾತದವರೆಲ್ಲ ಮೂಲಗಳೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದರು. ಎಸ್ ಸರಿ ಸರ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು, ಎಸ್ ಸರಿ ಹೇಳೋದು ಅಲ್ಲ ಇದಂತಂದ್ರೆ ಏನದ ಇದು ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊನೆಗೆ ನಾವು ಒತ್ತಡ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕೊನೆಗೆ ತರೋದು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅದ ನೀ ಸತ್ಯ ಹೇಳಕತ್ತಿದ್ದು. ಒಂದು ವೇಳೆ ಅಲ್ಲಿ 1/2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಜಾಗ ಇದೆ, 1/2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಏನದ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಸರ್. ಅದ ಏನು गावात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही। अनेक वेळा शासनाकडे याची दाद मागितली होती मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। प्रादेशिक आयुक्तांमार्फत भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास सुरू असून अहवालानंतर योग्य कारवाई केली जाईल असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले आहे। बुडलगीमधील 7 भ्रूणहत्या संदर्भात संबंधितांची व तज्ज्ञांची योग्य चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माहिती मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आधीच दिली आहे असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले आहे। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಡಿಎಚ್ಒ ಅವರಿಗೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸರ್ಜನ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದೆನಿ, ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಿಂದ ಅದನ್ನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಯಾರೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಇನ್ನುಳಿದವರಾಗಿರ್ಬೋದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಅದನ್ನು ತನಿಖೆ ವರದಿ ಬರಲಿ. ಇಲ್ಲ, ನಾನು ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ನೋಡಿದೆ, ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವರದಿಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ನಾನು ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಿಂದ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾರೆ ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅಲ್ಲ, ಈಗ ನಿಮ್ಮ ಆಶಾ ವರ್ಕರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಂಗನವಾಡಿ ವರ್ಕರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನೇನಾದ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ 3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಬರುತ್ತೆ ಸರ್, ಗರ್ಭಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ 5 ತಿಂಗಳು ರಿಪೋರ್ಟ್ ಇರುತ್ತೆ, 5 ತಿಂಗಳು ಕೊಡ್ಬೇಕು. ಆ ರಿಪೋರ್ಟ್ಗಳು ಇಲ್ಲ ಸರ್ ಅವ್ರ ಹತ್ರ, ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈಗ ಇವರು 3 ಜನರನ್ನ ಏನು ಅಂಗನವಾಡಿ ಆಶಾ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ದಾರ ಸರ್, ಹೆಂಗೆ? ನನಗೆ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಖರವಾದಂತ ವರದಿ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ತನಿಖೆ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ. ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿದ್ದ ಎರಡನ್ನೂ ಜಾಯಿಂಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಅಲ್ಲ, ಒಂದೇ ನಿಮಿಷ ನೀವು ನೋಡ್ಬಿಡಿ. ಈಗ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಮಹಿಳಾ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಶಾಮೀಲ್ ಆಗ್ಯಾರ ಅಂತೇಳಿ ತಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ವರದಿಗಳು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾವೆ. प्रादेशिक आयुक्तांमार्फत भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास करून शासनाला त्याचा अहवाल सादर करण्यात येत आहे। अहवालानंतर आम्ही निश्चितपणे कारवाई करू, अचूक माहितीशिवाय कारवाई करणे अशक्य असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। सौंदती तालुक्यातील ऐनक्की गावातील स्मशानभूमीच्या वादावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले। सौंदती तालुक्यातील ऐनक्की गावामध्ये स्मशानभूमी जमीन आहे, तिथे जाण्याचा मार्ग नसल्याने हा मार्ग मोकळा करून देण्याची मागणी होत आहे।
पण येथील 6 शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यावर तोडगा काढणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. सोमवारी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ಸೌದತ್ತೆ ತಾಲೂಕಿನ ಏಣಿಗೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಮಶಾನ ರುದ್ರಭೂಮಿ ಇದೆ. ರುದ್ರಭೂಮಿದು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ದಾರಿದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಆ ದಾರಿಗೆ ಒಂದು 6 ಜನದ ರೈತರ ಜಮೀನು ಇದರದು ಸ್ವಲ್ಪ ದಾರಿಗಾಗಿ ಬಿಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ 6 ರೈತರಲ್ಲಿ 4 ಜನ ರೈತರು ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನು 2 ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನು ಬಿಟ್ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ನಾವು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಕಳೆದ ವರ್ಷದವರೆಗೂ ಅವರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ವರೆಗೂ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಅವರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ಗೆ ಒಪ್ಪಿಲ್ಲ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಪ್ರೊಸೆಸ್ಸು ಕಳೆದ ವರ್ಷದಿಂದನೇ ಶುರು ಆಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೋಷಿಯಲ್ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಅಸೆಸ್ಮೆಂಟ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಇದೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ. ಅದರದ ಒಂದು ವಿನಾಯಿತಿಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ 2 ರುದ್ರಭೂಮಿಗೆ ಜಾಗ ಇದೆ. ಒಂದು ರುದ್ರಭೂಮಿದು ಆಲ್ರೆಡಿ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಬಂದಿದೆ, ಅದು ಸಾಲ್ವ್ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಏನಿದೆ ಅದರದ್ದು ಸೋಷಿಯಲ್ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಅಸೆಸ್ಮೆಂಟ್ದು ಒಂದು ಪರವಾನಗಿ ಬಾಕಿ ಇದೆ, ಅದು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅದು ಬರುತ್ತೆ. ನಾವು ಅದನ್ನು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನನ್ನು ಅದನ್ನು ನಾವು ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಪ್ರೊಸೀಜರನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರು ಮತ್ತು ಎಸಿ ಇವತ್ತೂ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತೂ ನಾವು ಅವರಿಬ್ಬರು ರೈತರಿಗೆ ನಾವು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಏನು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಏನು ಅದರ 3 ಪಟ್ಟು, ಹಾಂ, ಒಂದು ಜಮೀನ ದರದ 3 ಪಟ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಅದು ಒಂದು ಸಾಲ್ವ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ರೈತರು ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆದರೂ ಒಪ್ಪಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಇದನ್ನು ಕನ್ವಿನ್ಸ್ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಮಾಡಿದರೆ ಅದು ಇವತ್ತೇ ಸಾಲ್ವ್ ಆಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಅಂದರೂ ಕೂಡ ಇದೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರನ ಕೊಡ್ತೇವೆ. ಅವರು ನಾವು ಅದೇ ಹೇಳಿದೆ, 2 ರೈತರು ಒಪ್ಪಿದರೆ ಡಿ ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ದರ ನಿರ್ಧರಣೆಗೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಇವತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರು ಎಸಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅವರಿಬ್ಬರು ರೈತರು ಒಪ್ಪಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾನು ಇದೇ ವಾರ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ನಾನು ದರ ನಿರ್ಧರಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇನೆ. 6 ಶೇತಕರ್ಯಾಂಪೈಕಿ 4 ಶೇತಕರ್ಯಾನೆ ಸ್ಮಶಾನಭೂಮಿಸ ಮಾರ್ಗ ಮಾನ್ಯ ಕೆಲ ಆಹೆ, ಬಾಕಿ 2 ಶೇತಕರ್ಯಾಂಚಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಹೆ. ಗತವರ್ಷಿ ತ್ಯಾಂಚೆ ಮನ್ ವಳವಣ್ಯಾಚಾ ಪ್ರಯತ್ನಹೀ ಕರ್ತಾ ಆಲಾ ನಾಹೀ. ಭೂ ಸಂಪಾದನಾಚಿ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಸುರು ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗುನ್ ತ್ಯಾನಿ ಥೇಟ್ ಖರೇದಿಲಾ ಮಾನ್ಯತಾ ನಸಲ್ಯಾಚೆಹೀ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ಯಾವೇಳಿ ತ್ಯಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಕಿ ಯಾ ಠಿಕಾಣಿ 2 ಸ್ಮಶಾನಭೂಮಿಲಾ ಜಾಗಾ ಆಹೆತ್, ಯಾಮಧ್ಯೆ ಯಾ ಸ್ಮಶಾನಭೂಮಿಸ್ ಸಮಸ್ಯೆ ಆಹೆತ್, ತರಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ವ ಎಸ್ಸಿ ಯಾನಿ ಭೇಟ್ ದೇವುನ್ ಯಾವರ್ ತೋಡ್ಗಾ ಕಾಡ್ತಿಲ್ ಅಸಾ ಇಶಾರಾಹೀ ಯಾವೇಳಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಯಾನಿ ದಿಲಾ ಆಹೆ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್, ಟಿಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. आता पुन्हा एकदा वेजले छोटेशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर. रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्ता पूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाई आराधना.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. टपाल कर्मचाऱ्यांसाठी विजय अर्थ हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टपाल कर्मचारी हे निस्वार्थपणे आपली सेवा बजावत असतात. त्यांचे सेवेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असे बेळगाव शहरातील विजय ऑर्थ हॉस्पिटल येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर रवी पाटील यांनी सांगितले आहे. शहरातील विजय ऑर्थ हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की टपाल कर्मचारी म्हणजेच पोस्ट ऑफिसचे कर्मचारी त्यांचे काम पाहता त्यांना व त्यांच्या कुटुंबांना या हॉस्पिटलमधून मोफत आरोग्य तपासणी मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉक्टर रवी पाटील यांनी सांगितले आहे. ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಗಿಂತ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿರೋ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ನಲ್ಲಿದ್ದರು, ನಾವು ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ನಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ನಮಸ್ಕಾರ. ಇದು 50 ವರ್ಷನ 50 ವರ್ಷ ಹಳೆಯ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ನಾನು 45-50 ವರ್ಷ ಹಳೆಯ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ತಂದೆಯವರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ನಲ್ಲಿದ್ದರು, ಅವ್ರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಒಮ್ಮೆ ಬೀದರ್ ಪೋಸ್ಟಿಂಗು, ಗುಲ್ಬರ್ಗ ಪೋಸ್ಟಿಂಗು, ಮೈಸೂರು, ದಾವಣಗೆರೆ, ಬಿಜಾಪುರ, ಬಾಗಲಕೋಟೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಫಾದರ್ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ತಂಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ರೆಸಿಡೆನ್ಸಿಯಲ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಕಲಿತಿದ್ರು. ನಮ್ದು ಅಜ್ಜಿ ಅಂಕಲ್ ಅಜ್ಜ ಅಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಕಡೆ ಇದ್ರು. ಸೊ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಅಂತಂದರೆ ಅದು ಪೋಸ್ಟ್. ನಾವು ಡೈಲಿ ಲೆಟ್ರ್ ಬರ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಅಂಕಲ್ ಲೆಟ್ರ್ ಬರ್ತಿತ್ತು, ಲೆಟ್ರ್ ಬರಿತಿದ್ವಿ, ಅವ್ರು ಓದಿ ಅದು ಮತ್ತೆ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಡೈಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್. यावेळी कार्यक्रमाला बेळगाव एएसपी इरन्ना मुत्तळी, बेळगाव एएसपी बीएस दासर, सर्व लोकसेवा फाउंडेशन अध्यक्ष विरेश रेमड, सीएम कट्टीमन डीबी देशपांडे सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. कुपटगिरी पानंद रस्ता करण्याची मागणी खानापूर तहसीलदार प्रवीण जैन व संबंधित अधिकाऱ्यांकडे बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचर यांनी केली आहे. खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावाला जोडणारा पानंदर रस्ता हा सर्वे नंबर 15/8 हा सरकारी पानंदर रस्ता म्हणून नोंद आहे, तेव्हा पानंदर रस्ता होणे अति महत्वाचे आहे. यासाठी तहसीलदार प्रवीण जैन यांनी या पानंदर रस्त्याचा नकाशा करून द्यावा व पानंदर रस्त्यावर कोणीतरी जीसीबी लावून कामाला अडथळा आणण्याची कामे करत आहेत ते योग्य नसून, परंतु त्यांनीच सहकार्यही केले आहे, तेव्हा कुप्पटगिरी गावासाठी पानंदर रस्ता अति महत्वाचा आहे. या संदर्भात तहसीलदार प्रवीण जैन व संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने लक्ष देऊन पानंदर रस्ता करावा अशी मागणी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी यांनी कुप्पटगिरी गावच्या पंचमंडळीची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे. कुप्पटगिरी गावातील पानंद रस्त्यासाठी तक्रार आज त्यांनी तहसीलदार साहेबांना दिली होती आणि त्या संबंधात तहसीलदार साहेबांचे मी संपर्क करून त्याविषयी पूर्ण विवरण दिलेलं आहे आणि ते सरकारी रस्ता म्हणजे पानंदी गावाला जायचा रस्ता पहिला मुळापासून असून आज तिथं कोणतरी 15/8 अतिक्रमण रस्ता जेसीबी लावलेली होती आणि विशेषतः तहसीलदार साहेबांनी कुठल्या वेळी सर्वे करून तुम्हाला ते रस्ता पंचायत नोंद करायची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आज गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यामुळं तहसीलदार असू दे, एडीलआर साहेब असू दे, सर्वे डिपार्टमेंट असू दे, सर्वांनी विनंती केली की कुठल्या वेळी त्या गावच्या लोकांना न्याय मिळावा ह्यासाठी इथं जमलेला. कुप्पटगिरी गावच्या पंचमंडळींना खानापूर येथील जिल्हा पंचायतीच्या विश्रामधामात बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर पीकेपीएस संचालक शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य भाऊ पाटील, पंच कमिटी रवळू पाटील, विठ्ठल पाटील, ज्योतिबा पाटील, एल्लाप्पा पाटील, भाऊराव पाटील, पुंडलिक तोलगेकर, संभाजी पाटील, मल्लाप्पा पाटील आदी गावचे नागरिक उपस्थित होते. सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर. खानापूर रुमेवाडी जवळील साई कॉलनीतील रस्त्याची दुरावस्था झाली असून येथील नागरिकांकडून ही समस्या सोडवण्याची मागणी होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खानापूर रुमेवाडी जवळील करंबळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील
नवीन वसाहतीतील साई कॉलनीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याची दखल घेऊन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याची पाहणी करण्यात आली। यावेळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। अशा रस्त्यातून शाळकरी लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। महिलांना ये जा करताना चिखलातून वाट काढत जाणे धोक्याचे झाले आहे। त्याचबरोबर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते। अशा अनेक समस्यांना साई कॉलनीतील नागरिकांना तोंड द्यावे लागते। तेव्हा संबंधित करंबळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांनी व पीडीओ अधिकारी वर्गाने साई कॉलनीतील समस्या सोडवाव्यात अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे। मी भैरू पाटील अध्यक्ष आम आदमी पार्टी खानापूर तालुका। आज आम्ही इथं रुमेवाडी क्रॉस करंबळ पंचायतच्या हद्दीमध्ये येते साईनगर म्हणून खानापूर हेमाडा रोडला आहे आणि तिथं सर्व आमचे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जाऊन आलेले आहेत। तिथं आमचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी रमेश कौंदलकर यांनी पण राहतात। तिथं त्या गल्लीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की फार चिखल झालेला आहे आणि त्या चिखलामधून मुलांना स्कूलला वगैरे यायला जायला फार त्रास होत आहे। आणखी वयस्कर वगैरे लोकांना पण त्या चिखलामधून येण्या जाण्याचा फार त्रास होत आहे। तरी आम्ही या करंबळ पंचायतच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनना एक विनंती करतो की पंचायत फंडातून कुठल्या तरी फंडातून थोड्या अमाऊंट अरेंज करून तो रोड त्वरित करावा अशी मी त्यांना आमच्या आम आदमी पक्षातर्फे विनंती करतो। धन्यवाद। आम्ही बरेच इथं 20 वर्ष झालं इथं थांबून 20 वर्षही राहतो आम्ही इथं। तेव्हापासून रोडाच्या जे आम्ही दिलेले आहेत खरं काय येऊन केले नाहीत पंचायतीवाल्यांनी। पंचायत मध्ये पण 2-3 वेळा आम्ही जाऊन आलो ते काय तुमचं खंड नाही काय नाही कुठं ह्याच्या येत नाही असं काय का प्रॉब्लेम सांगायले। आम्ही पंचायत टॅक्स भरतो हे ते आम्हाला रोड पाहिजेत आम्हाला आमची मुलं शाळेला जायला प्रॉब्लेम व्हायला। यावेळी खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील सचिव शिवाजी गुंजीकर रमेश कौदलकर बळीराम खन्नूकर प्रभाकर पाटील चंद्रकांत मेदार सहदेव पाटील रविराज मुतगेकर तसेच साई कॉलनीतील नागरिक उपस्थित होते। सुहास पाटील कॅनन सिटी न्यूज खानापूर। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। बेळगावात एमबीएस कडून काढण्यात आला विराट मोर्चा। मराठी शासकीय परिपत्रके मिळावीत अशी सरकारकडे केली मागणी। मोर्चात अनेक एमबीएसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता सहभाग। जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांची बदली। बेळगाव जिल्ह्याच्या एसपी पदी संजीव एम पाटील यांची नियुक्ती। राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या। पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी साधला पत्रकारांशी संवाद। एमबीएसच्या मराठी सरकारी कागदपत्रांच्या मागणीला दिले प्रत्युत्तर। कर्नाटकात कन्नड प्रशासन असल्याने मराठी भाषिकांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।